प्रतिनिधी अक्षता लोहार यांनी घेतलेला आहे. पाहूयात हा वृत्तांत. दरवर्षी प्रतापसिंह हायस्कूल मध्ये होणारा ग्रंथ महोत्सव ह्या वर्षी पोवईनाका येथील जिल्हा ग्रंथालय येथे जागेत सुरू करण्यात आलेला असून महोत्सव शासकीय असल्याने स्टॉलची संख्या पण नगण्यच असून पुस्तकांची संख्याही कमी आहे. एकूणच या महोत्सवात उदासीनता दिसून येत आहे. आज आपण आलो आहोत शासकीय ग्रंथ महोत्सव मध्ये आणि इथल्या काही विक्रेत्यांशी आपण बोलणार आहोत. दरवर्षी हा ग्रंथ महोत्सव इथेच भरतो का? हा ग्रंथ महोत्सव शासकीय ग्रंथ महोत्सव असून हा ग्रंथ महोत्सव पहिली 2 वर्ष प्रतापसिंह हायस्कूल मध्ये होता, पण हे गेली 2 वर्ष हा ग्रंथ महोत्सव इथं आधी कॉलनी मध्ये घेण्यात आलेला. पण या शासकीय ग्रंथ महोत्सवामध्ये जास्त जाहिरातबाजी करत नसल्यामुळे या ग्रंथ महोत्सवाला जेवढा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे फक्त सातारातले लोकलच फक्त इथले बुकस्टॉल असतात, त्याच्यामुळे जास्त प्रतिसाद मिळत नाही. दरवर्षी तुमचा स्टॉल इथेच असतो का? हां, हे आमचं तेजदान फाउंडेशन हा आमचा आध्यात्मिक संस्थेचा स्टॉल असतो. या संस्थेचं जवळजवळ नाव म्हणलं तरी आज हा दरवर्षी आम्ही भाग घेत असतो. दरवर्षीपेक्षा यावर्षी ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? नाही, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे इथे जाहिरातबाजी जास्त केल्यामुळे इथे या ग्रंथ महोत्सवाची लोकांना काहीच कल्पना नसल्यामुळे इथे कुणी इकडे फिरकायला तयार नाही. या ठिकाणी येणारा जो ग्राहक आहे तो नेमका कुठल्या प्रकारच्या पुस्तकांची जास्त मागणी करतो? तसं काय सांगू शकत नाही, पण ग्राहक हा सगळ्या प्रकारचे येतात. सगळ्या लेवलला ग्राहक असतात, शासकीय पुस्तकं पण घेत असतात, आध्यात्मिक पुस्तक घेत असतात, विद्यार्थी वर्ग असते, सर्व प्रकारची पुस्तकांची मागणी असते. सगळ्या प्रकारची सातारा जिल्हा हा पुस्तकांसाठी आणि ग्रंथ महोत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातच भिलार या गावाने पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्धी मिळवलेली आहे. यामध्ये आज या ठिकाणी शासकीय ग्रंथ महोत्सव भरलेला आहे, परंतु शासनाने जाहिरातबाजी कमी केल्यामुळे येथे प्रदर्शनामध्ये पुस्तकांची विक्री कमी होताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी शासकीय ग्रंथ महोत्सवामध्ये मजून 8 ते 10 स्टॉल आहेत आणि या स्टॉलमध्ये ग्राहकांना आकर्षून घेणारी पुस्तके नसल्यामुळे ग्राहकांनी याकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. ग्रंथ महोत्सव म्हटलं की आपल्याला आठवतो तो जिल्हा परिषद मैदानावरचा ग्रंथ महोत्सव. इथे जो ग्रंथ महोत्सव भरलेला आहे तो आहे शासकीय ग्रंथ महोत्सव. शासनाने पुरेशा प्रमाणात जाहिरातबाजी न केल्यामुळे या ग्रंथ महोत्सवात उदासीनता दिसून येत आहे. कॅमेरामन प्रकाश बापटसह मी अक्षता लोहार, VM News मराठी, सातारा.